या खाली आपल्याला लिहिता येतील. आपण संख्या याच्या खाली लिहिल्या कि मग आपल्याला ते वाचनालाही सोपे जातात, त्याची आपल्याला विस्तारित मांडणी व्यवस्थित करता येते, तो कोणत्या स्थानावरती आहे त्यानुसार आपल्याला त्याच विस्तारित रूप हे आपल्याला करता येतं. मग तो लक्ष स्थानावर असेल, हजार स्थानावर असेल, कोटी स्थानावर असेल, तर आपल्याला हे जर तुम्ही लिहून घेतलं तर मग तुम्हाला ते व्यवस्थित करता येईल. घेतलंय सर्वांनी लिहून? बघा आपण आता आपल्या पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूयात. पहा आपला काल आपण सातव्या प्रश्नापर्यंत आलो होतो, आज आठवा प्रश्न आहे. पहा पहिलंच उदाहरण आहे. आता मी तुम्हाला तुम्हाला जर आठवत असेल तर मी सांगितलं होतं पहा की अंकी तर उदाहरणं असतात पण अक्षरी सुद्धा दिलेलं आहे. पहा पहिलंच उदाहरण या ठिकाणी आलंय, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहा. आताच आपण जो मांडणी लिहून घेतली ना त्याच्यामध्ये 2.5 लाख म्हणजे त्या लक्ष या स्थानापासून जर आपण लिहायला जर सुरुवात केली तर या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण आहे. बघा मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती ते दिसतंय. आपल्याला अगोदर काय करायचंय, 2.5 लाख ही संख्या अंकात लिहून घ्यायची आहे. आता 2.5 थोडक्यात 1.5 असेल, 2.5 असेल, 2.75, हे पहा अर्धा मध्ये तुम्ही ते शिकलेला आहात, त्या संख्या पण तुम्ही शिकलेला आहात आणि ते या अगोदर झालेलं आहे. मग 2.5 म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल समजा 2.5 आणि 1/2. मग इथं ही संख्या लिहित असताना आपण 2.5 लाख म्हणजे 2,50,000 ही संख्या जर तुम्ही आधी लिहिली आणि मी तुम्हाला अगोदर जे सांगितलंय ते पहा तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा याच्यामध्ये जर तुम्ही ती जर संख्या लक्षस्थानापासून जर लिहिली तर मात्र आपल्याला ते अतिशय सोपं जातं. बघा मी या ठिकाणी तिचं विस्तारित रूपात आपण ती मांडणी केलेली आहे आणि मग आपण काय केलंय की 2 जे आहेत त्या 2 आपण स्थानिक किमतीनुसार आपण त्याच त्या रूपात लिहिलेली. बघा मग 1, 10, 1,000, 10,000 आणि लक्ष म्हणजे 1 वरती आपण 5 0 दिलेले आहेत. त्या 2 पुढं जेवढ्या संख्या आहेत मी काल सांगितल्याप्रमाणे 2 पुढं जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 आपण ते 1 वरती दिले म्हणजे 2 × त्या ठिकाणी 1, 10, 1,000, 10,000 1 लक्ष आधी 5 × आता 5 पुढं किती संख्या आहेत तर 5 पुढं 4 संख्या आहेत बरोबर. मग 5 पुढे जर 4 संख्या आहेत तर मग 5 × 10,000 आपण असं केलेलं आहे आणि या दोघांचाही बेरीज या दोघांची गुणाकार विद्यार्थी मित्रांनो मी उजव्या बाजूला लिहिलेले आहेत. बघा ते उद्धवने एका खाली एक याच्यासाठी दिलेत की आपले जी 8 वी मांडणी आहे विस्तारित रूपात जी आपण केलेली आहे ती बघा 2,50,000. मग आता तुम्ही हे लिहून घ्या विस्तारित रूपात जी मांडणी मी केलेली ना 2 × 1,00,000 + 5 × 10,000 हे तुम्ही लिहून घ्या. हा लिहून घ्या. आपण परत प्रश्नाकडे जाणार आहोत आणि मग त्याच्यातलं जो पर्याय आहे तो पर्याय आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा घेतलंय. बघा आपण पुन्हा प्रश्नाकडे जाणार आहोत. हा बघा मग आता पर्याय आहेत या ठिकाणी. आता पर्याय या ठिकाणी दिलेले तुम्हाला, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे आणि मग तुम्ही जे उत्तर लिहिलंय ते उत्तर याच्याशी कोणत्या पर्यायाशी तुमचं ते उत्तर जुळतंय हे आपल्याला बघायचं आहे. पहा बघा बरं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे या ठिकाणी पर्यायाशी जुळतंय. मला वाटतं पर्याय क्रमांक 4 आहे. 2 × 1,00,000 + 5 × 10,000 म्हणजे याच उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4. याच उत्तर किती येतंय? पर्याय क्रमांक 4 येतंय बरोबर. हा ते वाटल्यास सर तुम्ही हे पर्याय जरी नाही लिहिले तरी पण हे उदाहरण वरच लिहून घ्या. 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहा आणि ज्यावेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतोय त्यावेळेस या स्पष्टीकरणाचं तुम्ही उत्तर लिहिलं किंवा हे स्पष्टीकरण जरी लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल का, एवढ्या जास्त प्रमाणात मी ते दिलेलं नाही. सरावानी हे तुम्ही सोडणार आहोत.
काही काही मुलं इतकी फास्ट आहेत की ते तोंडी सुद्धा हे उदाहरण करतात. परंतु शक्यतो जर आपण कच्च्या कागदावर त्या प्रश्नाचा क्रमांक टाकून जर लिहिलं तर परीक्षा झाल्यानंतर आपले जे मार्गदर्शक शिक्षक आहेत तर ते चेक करत असताना आपली कुठं चूक झाली, आपण नेमकं काय चुकलं हे आपलं ते बघतात. आणि मी तुम्हाला अगोदरही सांगितल्याप्रमाणे की उत्तर लिहित असताना किंवा गोल तो गोल करत असताना आता 4 नंबरचा आहे आणि मग तो 4 नंबरच्या यालाच आपण ते गोल केलं पाहिजे बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत पहा. तर आता जी विस्तारित मांडणी आपल्याला जी दिलेली होती त्याच्यातच ते प्रश्न आहे. पहा प्रश्न मी वाचतोय. तीन गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10 हजार अधिक 5 गुणिले 1 हजार हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे? आता नीट लक्ष द्या पहा. खाली संख्या कशा दिल्या तुम्हाला? पहिला पर्याय 2.5 लाख, दुसरा पर्याय 2.75 लाख, तिसरा पर्याय 2.75 लाख आणि चौथा पर्याय 2.75 लाख. बघ बघा विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना आपण कालही बघितलं होतं की अगोदर आपल्याला याचं काय करावं लागेल. तुम्ही उदाहरण सोडलं तुमच्या वहीवरती तरी चालेल, काही अडचण नाही, पण अगोदर उदाहरण ते व्यवस्थित लिहून घ्या. पर्याय नका लिहू, पर्याय मी तुम्हाला परत दाखवतो. पर्याय नाही लिहिले तरी चालतील, पण ते जे उदाहरण आहे ते उदाहरण मात्र तुम्ही नक्की लिहून घ्या. अतिशय स्पष्ट असं उदाहरण तुम्हाला दिसतंय पहा. 3 गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10 हजार अधिक 5 गुणिले 1 हजार. बघा आता याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. बघा याचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. पहा विस्तारित रूपात आपल्याला त्या अगोदर मांडून घ्यायचंय. पहा तर मी काय केलेलं आहे बघा. 3 गुणिले 1 लाख बरोबर, तर त्याचं ते गुणाकार त्या ठिकाणी लिहिला आहे. पहा दिसतोय तुम्हाला? हा मग त्या ठिकाणी तो गुणाकार आहे 3 लाख अधिक काय दिलंय 7 गुणिले 10 हजार म्हणजे 70 हजार त्या ठिकाणी मी लिहिलंय. पहा जसं आपल्याला त्यांनी सांगितलंय त्याच पद्धतीने आपण एका खाली एक लिहिलंय 5 गुणिले 1 हजार 5 हजार. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की संख्या लिहिताना आपण उजव्या बाजूने सुरुवात करावी म्हणजे आपलं स्थान चुकत नाही. उजव्या बाजून जर आपण सुरू केली तर ते स्थान चुकत नाही. आणि मी तुम्हाला जे अगोदर दिलंय ना एक दशक शतक याच्यामध्ये जर तुम्ही जर संख्या मांडली तर तुमचं चुकणारच नाही. म्हणजे हे जे तुमचे मार्क आहेत हे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार बरोबर. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले 1 लाख आपण 3 लाख त्या ठिकाणी लिहिलेत अधिक 7 गुणिले 10 हजार 70 हजार लिहिलेत बरोबर अधिक 5 गुणिले 1 हजार 5 हजार लिहिले. या सर्वांची मी बेरीज केली, बेरीज आली 3 लाख 75 हजार. पण 3 लाख 75 हजार जरी बेरीज आली पण आपल्याला पर्याय मात्र वेगळे दिलेले आहेत. बघा पर्याय काय दिलेले आहेत, बघा पर्याय पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय 2.5 लाख, दुसरा 2.75, तिसरा 2.75 आणि चौथा 2.75 लाख. मग आता तुम्ही उत्तर लिहिलं असेल, त्याच उत्तर लिहिलं असेल. काही जणांनी नसेल लिहिलं तर मी परत एकदा तुम्हाला दाखवतो ते. तुम्ही ते उत्तर लिहून घ्या आणि म्हणजे मग आपल्याला पुन्हा त्या प्रश्नाकडे आपल्याला तिथे जाता येईल. बघा उत्तर लिहून घ्या. बरोबर 3 लाख 75 हजार लिहिलंय उत्तर तुम्ही. बघा आता आपल्याला पुन्हा प्रश्नाकडे जायचंय. पहा आपल्याला पुन्हा प्रश्नाकडे जायचंय. आता एक या ठिकाणी आहे पहा, 3 लाख 75 हजार म्हणजे इथं उत्तर काय आलंय? 2.5 लाख तर होऊ शकत नाही, आपण अगोदरच उदाहरण सोडलं बरोबर. या आधीच उदाहरण आहे ना, तुमच्यावरतीच उदाहरण आहे ते. 2.75 लाख होऊ शकत नाही. 2.75, 2.75 म्हणजे 2.5 गुणा 3 म्हणजे 3 मधून 2 हे वजा केले की 2.75 म्हणजे 2 लाख 75 हजार बरोबर. त्यानंतर आपला तिसरा पर्याय 2.75,
पावणे चार म्हणजे पाऊणा चार, म्हणजे पाव हा जो आहे किंवा पाव ही जी संख्या आहे त्याच्यातली, मग ती जर आपण वजाबाकी जर आपण त्याची केली चार मधून तर 3,75,000 त्या ठिकाणी होतात. आणि चौथं सव्वा तीन आहे, सव्वा तीन म्हणजे 3,25,000. तीन आणि पाव जो भाग आहे तो म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर क्रमांक 3 आहे, पावणे 4 लाख. आता हे मी तुम्हाला जास्त का सांगणार नाही, ह्या आधी तुम्ही शिकलेला आता, हे अगोदरच्या तासिकेला तुमचं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये एवढं जाणार नाही. आपल्याला जेवढं महत्वाचं आहे या ठिकाणी 3,75,000 आपलं उत्तर आलंय, परंतु 3,75,000 आपल्याला त्या ठिकाणी तो पर्याय दिलेला नाही, तो आपल्याला अक्षरामध्ये दिलेला आहे, अक्षरी संख्येमध्ये तो दिलेला आहे. म्हणजे 2,50,000 हे पहिला पर्याय, दुसरा पावणे 3 लाख, तिसरा पावणे 4, तर आपला 3 हा पर्याय, आपण 3 याला गोल त्या ठिकाणी करायचा आहे. पा आता आपला जो आहे तो पुढचा प्रश्न करू आपण. हा प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रश्न लिहून घ्या तुम्ही, म्हणजे काय होतंय स्पष्टीकरणही त्याच्या खालीच आहे. प्रश्न लिहून घ्या, प्रश्न मी वाचतोय बघा विद्यार्थी मित्रांनो. एका संख्येत 5 दह म्हणजे 10,000, 3 शतक, 4 दशलक्ष व 7 एकक आहेत. आता मी ये दल असं काही वाचणार नाही, कारण मी पूर्ण याच्यात वाच. तर या संख्येचे विस्तारित रूप पुढील पैकी कोणते आहे? विस्तारित रूप तुमच्या समोर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक संख्या जी आहे ना, एक संख्या जरी तुम्ही बघितली, समजा 3 शतक आहेत, एकक तर सगळीकडे सारखे असणार, परंतु या ठिकाणी दशक तर काही दिलेला नाही पण शतक दिलेला आहे. शतकाचा जर आपण विचार जर केला तर प्रत्येक पर्यायामध्ये तुम्ही बघा, पहिल्या पर्यायामध्ये 3 चा जी साने किंमत आहे ती 300 आहे बरोबर, दुसऱ्या पर्यायामध्ये 30 आहे म्हणजे दुसऱ्या पर्याय ती चुकीची आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये 300 आहे तोही बरोबर आहे, आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा 300 आहे ती बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपोआप बाजूला गेला, आपल्याला 3 पर्यायापैकी आपलं एक उत्तर असणार आहे असं ढोबळ मानाने आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आपण काय करायचंय सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगितलं तसं त्याचा क्रम लावून घ्या, त्या स्थानानुसार त्याचा काय करा क्रम लावा. म्हणजे मी तुम्हाला अगोदर जे दिलं होतं की नाही, एकक दशक शतक, तेच या ठिकाणी आलंय बघा. मग 4 दशलक्ष आहे, 4 दशलक्ष म्हणजे 40 लाख, 4 दशलक्षची स्थानिक किंमत किती झाली 40 लाख. आणि तुम्हाला अगोदरच्या तासिकेला सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे ते गट पाडलेले आहेत, आणि ते गट पाडल्यावर आपण त्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे बघा. तुम्ही गट पाडल्यानंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे, एकक दशक शतक 1,000 10,000, 1,000 10,000चा गट पाडला आपण स्वल्पविराम दिला, लक्ष दशलक्षचा गट पाडला आपण स्वल्पविराम दिला. म्हणजे का दिला, तर ते आपल्याला ती संख्या वाचता आली पाहिजे. म्हणून 40 लक्ष किंवा 40 लाख हे त्याच स्थानिक किंमत आहे पा 4 दशलक्षची. पुढे जाऊयात 5 10,000. आता 5 10,000, 5 10,000 म्हणजे 50,000 ही त्याची स्थानिक किंमत आहे. 300 म्हणजे शतक, 300 अधिक 7 एकक. आता याच्यामध्ये अजूनही एक नियम आहे पा, तो जसा पुढे येईल तसं मी तुम्हाला तो सांगणार आहे. आता या ठिकाणी आपण विस्तारित रूप त्याच्या स्थानिक किमती तुमच्या समोर आल्यात, क्रमानुसार अगोदर आपण लावलं त्याची स्थानिक किंमत आपण लिहिली, आणि खाली त्या संख्येचं विस्तारित रूप आपण बेरजेच्या स्वरूपात लिहिलंय. 40 लक्ष 50,000, 40 लक्ष अधिक 50,000 अधिक 300 अधिक 7 हा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पा. मग हा पर्याय आपण बघत असताना मी तुम्हाला सांगितलं 2 हा पर्याय, 2 ह्या पर्यायामध्ये 300 ची स्थानिक किंमत आहे ती 30 दिली, म्हणजे तिथं 2 हा पर्याय थोडासा आपण बाजूला ठेवलाय. पण ह्या 3 पर्यायामध्ये आपल्याला बघायचंय, म्हणजे 3 ची स्थानिक किंमत बरोबर आहे, पण मग आपण 5 ची पाहू, 5 ची स्थानिक किंमत 50,000 आहे, तिसऱ्या पर्याय ती नाहीये, म्हणजे आपण तिसरा पर्याय गेला, मग राहिला पहिला आणि चौथा पर्याय. मग चौथ्या पर्यायामध्ये 50,000 आहे, पहिल्या पर्यायात 50,000 आहे, परंतु मग 4 ची किंमत बघा, 4 ची किंमत 40 लाख पाहिजे, चौथ्या पर्यायामध्ये
ती 4 लाख आहे आणि पहिल्या पर्याय मात्र ती 40 लाख आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आलंय पहिला पर्याय 40 लाख अधिक 50 हजार अधिक 300 अधिक 7. बघा तुम्ही लिहून घेत असताना फक्त गणित घ्या. पर्याय जे आहेत ते पर्याय जरी तुम्ही लिहिले नाहीत आणि जे स्पष्टीकरण आहे ते जरी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल. स्थानांचा योग्य क्रम लिहा, त्याची स्थानिक किंमत लिहा आणि मध्ये नुसतं बेरजेचं चिन्ह तुम्ही टाकायचंय. बेरजेचं चिन्ह टाकल्यानंतर ते तुम्हाला विस्तारित रूप मिळेल आणि विस्तारित रूप मिळाल्यानंतर ती संख्या त्या ठिकाणी तुम्हाला ती दिसेल. आणि तो जो पर्याय आहे तो पर्याय एकदम व्यवस्थितपणे गोल करायचा आहे, तो तुमच्या समोर तो गोल केलेला आहे, ते आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही त्या त्यातल्या अगदी तज्ञ आहात. पहा गोल कसा करायचा, काय करायचं हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर. हा यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. प्रश्न 10 आहे, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. पहा याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता याच मात्र आपल्याला लिहून घेत असताना मी जे तुम्हाला अगोदर सांगितलं ना एकक दशक शतक त्याचा या ठिकाणी आपल्याला वापर होणार आहे. बघा आता उदाहरण मी वाचतोय. 34 लक्ष 2000 10 हजार 4 हजार 5 शतक 2 दशक आणि 5 एक यापासून बनणारी संख्या कोणती. यापासून बनणारी संख्या कोणती आपल्याला संख्या विचारलेली. पहा आता संख्या विचारली आपल्याला तर संख्या विचारली जर प्रश्न थोडासा जर तुम्हाला तिथे जर ते थोडस जर ब्लॅक दिसत असेल तर मी वाचतोय. बघा जे ब्लॅक दिसतंय ना तुम्हाला त्या ठिकाणी 34 लक्ष आहे आणि त्याच्या पुढे 2 10 हजार आहे. हा 34 लक्ष आहे, थोडस काळ दिसतंय ना तर तिथं 34 लक्ष आहे, 2 10 हजार आहे आणि मग तो पुढची संख्या. आणि पर्याय जरी तुम्ही एक सध्या लिहिले नाही तरी चालेल. आपण ज्यावेळेस याची स्थानिक किंमत लिहून ज्यावेळेस आपण याची बेरीज करू ज्यावेळेस उत्तर येईल त्यावेळेस मात्र आपण पुन्हा या पर्यायाकडे येणार आहोत. पहा आता मागच्या उदाहरणात आपण केल्याप्रमाणे याचा आधी योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य क्रम कसा लावायचा आहे तर तो त्या स्थानांच्या क्रमानुसार लावायचा आहे. पहा आता स्थानांच्या क्रमानुसार लावत असताना आपल्याला उदाहरणामध्येच तसा दिलेला आहे तो. बघा तुम्ही उदाहरणामध्येच हा योग्य क्रम दिलेला आहे, कधी कधी योग्य क्रम दिलेला नसतो. मग आपण काय करायचंय तो क्रम आपण त्या संख्येनुसार तो क्रम लावून घ्यायचा आहे. पहा मग स्थानांचा योग्य क्रम आपण लावलाय 34 दशलक्ष 2 10 हजार 4 हजार 5 शतक 2 दशक 5 एकक. आता यांच्या स्थानिक किमती आपण लगेच खाली लिहिलेल्या आहेत. पहा आता स्थानिक किंमत आपण या ठिकाणी लिहित असताना 34 दशलक्ष आहे. पहा 34 दशलक्ष म्हटल्यानंतर लक्ष म्हटल्यानंतर 5 शून्य यायला पाहिजेत बरोबर. मग संख्या तशीच लिहायची 34 खाली आणि 5 शून्य त्याच्या समोर दिलेले आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते गट केलेले आहेत. ज्याचा गट केलाय आपण तिथं स्वल्पविराम दिलाय. पहा एकक दशक शतक हजार 10 हजारचा गट केला, 2 शून्याचा तिथं स्वल्पविराम दिलाय. त्यानंतर लक्ष 10 लक्ष केलं यांचा एक गट केलाय त्याला स्वल्पविराम दिलाय बरोबर. 2 10 हजार म्हणजे 20 हजार, 10 हजार म्हटल्यानंतर 4 शून्य यायला पाहिजे. 2 आपण ऍज इट इज जसेच्या तसे लिहिलेत आणि मग तिथं 20 हजार बरोबर. त्यानंतर 4 हजार, हजार म्हटल्यानंतर 3 शून्य यायला पाहिजेत. मग 4 च्या पुढे 3 शून्य दिलेत 4 हजार. 5 शतक, शतक म्हटल्यानंतर 2 शून्य, 5च्या पुढे 2 म्हणजे 500 आलंय. 2 दशक 0 एकच आणि एकक असल्यानंतर काहीच नाही 5. 2 दशकची 20, 5ची 5. आणि आता ही आडवी मांडणी झालेली आहे, ही आडवी विस्तारित मांडणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपण जर अधिक अधिक जर लिहित गेलो ना, अधिक म्हणजे कसं 34 लक्ष अधिक 20 हजार अधिक 4 हजार अधिक 500 अधिक 20 अधिक 5 ही विस्तारित मांडणी झाली. पण आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय संख्या कोणती, आपल्याला विचारलं संख्या कोणती म्हणून बेरीज केली. आणि मग संख्या मांडत असताना उजवीकडून डावीकडे जायचंय. तुम्ही बघा
खाली एक काय, दशका खाली दशक आहे, शतका खाली शतक आहे, हजारा खाली हजार आहे, 10,000 आहे, लक्ष आहे, 10 लक्ष आहे, हे सगळ्या संख्या खाली एक आहेत. म्हणून तर आपल्याला बेरीज करता आली. पा 5 5, 2 2, पुन्हा 5 5, 4 4, 2 2, 4 4 आणि 3 3. आणि तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे गट पाडून आपण ती संख्या घेतली. ती संख्या तुम्ही आतापर्यंत वाचली असेल, ती संख्या तुम्ही वाचली असेल, ते उत्तर तुम्ही लिहून घ्या. हे उत्तर तुम्ही लिहून घ्या. बघा, 34,24,525. मी पुन्हा एकदा हे करतोय, सांगतोय, 34,24,525 हे उत्तर लिहून घ्या. आणि मग आपण पुन्हा प्रश्नाकडे जाणार आहोत. बघा, मग पहिला पर्याय काय आहे? 34,24,525 बरोबर. त्यानंतर दुसरा पर्याय, तीन कोटी 40,24,525. तिसरा पर्याय तुम्ही बघा, तिसरा पर्याय 24,34,255. तुम्ही वाचा, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुम्हाला ती संख्या वाचता येते. तुम्ही बघा, जरी आपल्याला पर्याय क्रमांक एक आपला मिळालेला असला तरी सुद्धा पुढच्या संख्या तुम्ही वाचा. आणि शेवटचा पर्याय आहे बघा, बावन लक्ष 34,245 बरोबर. मग आपला पर्याय कोणता आला बघा बरं, आपला पर्याय काय आहे? आपलं उत्तर आहे 34,24,525. मग पर्याय क्रमांक आपला किती आला? या ठिकाणी एक आला. हे लिहून घ्या. अतिशय छोटी छोटी उदाहरणं आहेत पा, मी दोन छोटी छोटी उदाहरणं या ठिकाणी निवडलेली आहेत की जेणेकरून ती तुम्हाला लिहिता येतील. आणि ही हे तुमच्याकडे राहू द्या, याच्यातला आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. विस्तारित मांडणी आल्यानंतर एक किंवा दोन प्रश्न असतात, याच्यातला एकही मार्क जो आहे तो मार्क गेला नाही पाहिजे आपला. बघा, पुन्हा एकदा स्पष्टीकरण तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आहे, बघा आता स्थानिक किमतीनुसार गुणाकाराच्या रूपात दिलेलं आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी बघा प्रश्न तुम्ही लिहा, मी प्रश्न वाचतोय. हा बघा प्रश्न कंसात आहे, 6 × 100 अधिक 4 × 0 अधिक 7 × 1000 अधिक 6 × 1 लक्ष किंवा 1 लाख आणि 2 × 1 कोटी बरोबर किती, प्रश्नचिन्ह दिला आणि किती. आता पर्याय जरी सध्या तुम्ही या ठिकाणी घेतले नाही, पर्याय जरी या ठिकाणी तुम्ही घेतले नाहीत तरी उदाहरण मात्र लिहून घ्या. उदाहरण तुम्ही लिहून घ्या. उदाहरण लिहून घेतलं, आता उदाहरण तुम्ही लिहून घेतलं असेल आणि काही जरी उदाहरण राहिलं तरी काही अडचण नाही बरोबर. आपण स्पष्टीकरणाकडे वळूयात. बघा, आता हे आपल्याला बेरजेच्या रूपात मांडायचंय. आणि मी काय केलंय बघा विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न जसा दिलाय ना त्याच पद्धतीने मी या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात ते मांडलेलं आहे. बघा, अगोदर आपल्याला होतं 6 × 100
बरोबर मी तिथं 600 मानलंय, 6 गुणिले 100 त्या ठिकाणी मी 600 मानलंय बघा. त्यानंतर 4 गुणिले 0, 4 गुणिले 0 म्हणलं 400 बघा एक सोपा नियम आहे आणि तो आपल्या सर्वांना माहितीये, कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता गुणाकार शून्य येतो हे तुम्हाला माहिती आहे. परंतु कधी कधी घाईने काय होतंय माहितीये का आपल्याकडं, म्हणजे आपल्याकडून चुकून होतंय, 4 गुणिले 0 4 लिहिले जातात चुकून होतात ते घाईने होतात. जर आपण नीट जर उदाहरण बघितलं 4 गुणिले 0 म्हणजे कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार शून्य येतो म्हणून आपण 0 लिहिलं. त्यानंतर 7 गुणिले 1000, 7 गुणिले 1000 7000 लिहिले. विद्यार्थी मित्रांनो मी संख्या लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा ती संख्या त्या स्थानावर आहे आणि मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी मी खाली जे तुम्हाला सांगितलंय ना ती खाली पट्टी लिहिलेली आहे विस्तारित मांडण्याची जी आहे ना, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी ही खाली त्याच्यासाठी लिहिली की ती बरोबर त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यानंतर 6 गुणिले 1 लाख, 6 गुणिले 1 लाख त्या ठिकाणी आलाय 6 लाख आलंय, 6 लाख 6 लक्ष बरोबर. त्यानंतर पुढचं आहे 2 गुणिले 1 कोटी, मग ते 2 कोटी त्या ठिकाणी मी ते लिहिलेले आहेत, जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य आणि गुणिले 2. एकदम सोपं आहे पहा, याच्यामध्ये गुणाकार करत बसायचं नाही, याच्यामध्ये गुणाकार करत बसायचं नाही. एक सोपं आहे 6 गुणिले 100 आहे, एकच्या पुढे जेवढे शून्य आहे तेवढे 6च्या पुढे तुम्ही 0 देऊन टाकायचे आणि त्याच पद्धतीने आपली इथं आलेली आहे पहा, एकच्या पुढे 2 0 आहे 6च्या पुढे 2 0 आले, एकच्या पुढे 3 0 आहेत 7च्या पुढे 3 0 आहेत, इथं एकच्या पुढे 5 0 आहेत इथं सुद्धा 6च्या पुढे 5 0 आले. त्यानंतर या ठिकाणी 2च्या पुढे 7 0 आहेत, मग 2च्या पुढेही या ठिकाणी 7 0 आलेत बरोबर. मग आपण काय केलं आता हे अशी मांडणी करून घेतली, मांडणी अशी करून घेतल्यानंतर आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर त्या क्रमाने जरी केली मांडणी तरी चालते परंतु आपला वेळ गेला नाही पाहिजे, परंतु म्हणून आपण अशी जरी लिहिली परंतु लिहिताना मात्र उजवीकडून डावीकडे लिहायचे एक खाली एक जरी आपण लिहिला तरी आपलं उत्तर येतंय. आपण ती बेरीज केली 5 0 0 परत 0 0 6 6 7 7 परत 0 0 6 6 0 0 2 2. आता ही संख्या वाचत असताना कशी वाचायची आहे तुम्हाला माहिती, गट पाडून आपण ती वाचायची आहे. आता कोटीचा एक गट आहे पहा, इथं दशलक्ष आणि लक्ष याचा एक गट झाला, हजार आणि 10 हजारचा एक झाला. मग मी ती संख्या वाचतोय बघा, 2 कोटी 6 लक्ष 7 हजार 600 बघा मी त्या संख्या परत एकदा वाचतोय, हे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या, 2 कोटी 6 लक्ष 7 हजार 600 हे लिहून घ्या कारण आपल्या उत्तराकडे जायचंय विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लिहून घ्या. हा आणि मग आपण ज्यावेळेस उत्तराकडे जाणार आहोत मग ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचंय. बघा आपण प्रश्नाकडे गेलोय आता, बघा पहिला पर्याय, पहिला पर्याय काय आहे, 2 कोटी 6 लाख 7 हजार 600 बरोबर. दुसरा पर्याय 2 कोटी 60 लाख 7 हजार 600. तिसरा पर्याय 26 लाख 7 हजार 600. आणि चौथा पर्याय 2 कोटी 6 लाख 760 हा पर्याय. मग आपलं उत्तर काय आहे, 2 कोटी 6 लाख 7 हजार 600. मग इथं पर्याय कोणता आहे आपला, 2 कोटी 6 लाख 7 हजार 600 पर्याय क्रमांक किती उत्तर आलं आपलं, 1 बरोबर. मग 1 ला आपण या ठिकाणी गोल करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बघा आता हे डायरेक्ट आपल्याला काय करायचंय प्रश्न बघा अगोदर. प्रश्न वाचा तुम्ही,
पाच लक्ष अधिक चार कोटी अधिक 4,000 अधिक 50 अधिक 3 अधिक 70,000 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालील पैकी कोणती? मग आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं बा, आता मी हे उदाहरण तुम्हाला सोडून देताना किंवा स्पष्टीकरण देताना हे दोन्ही पद्धतीने केलेलं आहे बा। काल आपण मी तुम्हाला सांगितलं तू उत्तर त्या क्रमाने केली तरी चालेल, त्याच्या स्थानानुसार जे आपण लिहून घेतलं ना त्या स्थानानुसार जरी केली तरी चालेल, किंवा त्या प्रश्नात जी दिलेली आहे ना त्या प्रश्नात जशी दिली तशी जरी तुम्ही मांडली तरी सुद्धा त्या ठिकाणी उत्तर हे येत असतं पा, बरोबर। आता या अगोदर तुम्ही प्रश्न लिहून घ्या, वाटल्यास प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो। 5 लक्ष अधिक 4 कोटी अधिक 4,000 अधिक 50 अधिक 3 अधिक 70,000। आता ह्याची मांडणी करून तयार होणारी संख्या आपल्याला लिहायची आहे। बघा स्पष्टीकरण, आता मी काय केलंय, जशी आहे तशी घेतली, जशी आहे तशी घेतलेली पा। 5 लक्ष 4 कोटी 4,000 50 3 आणि 70,000 जसं आहे तसंच आपण या खाली घेतलंय आणि मुद्दाम मी खाली लिहून लिहून दिलंय पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, म्हणजे ही संख्या वाचताना आणि उत्तर शोधताना आपल्याला सोपी जाते पा। आणि मी त्या ठिकाणी गट पण त्याचे केलेले आहेत पा, त्याचे गट पण केलेले आहेत। आता आपण सरळ सरळ बेरीज केलेली एका खाली एक आहे, 3 अशी 3 आहे, 5 अशी 5 आहे, 0 अशी 0 आहे, 4 अशी 4 आहे, 7 अशी 7 आहेत, 5 अशी 5 आहेत, 0 0 4। आणि मग ही संख्या वाचत असताना मी हे खाली लिहिलेलं असल्यामुळे 1, 1, 10, 1,000, 10,000, 1,000,000, 10,000,000, 10,00,000,000, 10,00,000,000 हे मी ते लिहिलेलं असल्यामुळे मला ती संख्या वाचायला सोपी जाते। काय केलंय मी, 10,000,000 गट केलाय, 1,00,000,000,000 गट केलाय आणि कोटीच केला 4,05,74,053। पुन्हा एकदा मी सांगतोय पहा तुम्हाला, 4,05,74,053 बरोबर। मग हे उत्तर आहे, हे उत्तर तुम्ही लिहून घ्या, आपण परत प्रश्नाकडे जाणार आहोत कारण आपल्याला पर्यायामध्ये हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे, पर्यायामध्ये आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे, या अगोदर तुम्ही लिहून घ्या। चार कोटी 5,74,053 हे तुम्ही आधी लिहून घ्या। आणि हे पहा, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण उत्तर त्या क्रमाने ते करू शकतो। या ठिकाणी बघा, 4 कोटी आपण अगोदर लिहायचे, त्याच्यानंतर 5 लक्ष लिहायचे, त्यानंतर 70,000 लिहायचे, त्यानंतर 4,000, त्यानंतर 50 आणि त्यानंतर 3 असं जरी तुम्ही लिहिलं पण याच्यामध्ये समजा जर आपल्याला वेळेची बचत जर करायची असेल तर आपण आहे तसं लिहिलं, फक्त एक खाली जर आला आपला तर मात्र आपल्याला ते सोपं जाते लिहिलं उत्तर। बघा आपण आता पुन्हा प्रश्नाकडे आलोय, आता आपल्याला पर्याय वाचायचे आहेत पा। पहिला पर्याय 4,50,74,053, दुसरा पर्याय 4,57,04,053, तिसरा पर्याय 4,05,74,053 आणि चौथा पर्याय 45,74,053। आता 45 लक्ष म्हणजे हा पर्याय तर आपला गेला, जो कोटीचा आहे ना तो बघा आता या ठिकाणी फक्त तुमच्या जर लक्षात जर आला असेल ना, पहिला आणि तिसरा पर्याय जर आपण कम्पेअर जर केला ना विद्यार्थी मित्रांनो तर सगळे अंक सारखे आहेत, फक्त जो लक्षचा आहे त्याची किंमत बदललेली आहे पा। तिसऱ्यामध्ये तो 5 लक्ष आहे आणि पहिल्याच्यात तो 50 आहे, म्हणजे इथं आपलं उत्तर म्हणजे आपला जो पर्याय आहे, आपला जो पर्याय आहे तो पुन्हा एकदा बघा आपलं काय आहे, 4,05,74,053 मग आपल्याला याच्यामध्ये तो बघायचा आहे, 4,05,74,053
चौऱ्याहत्तर हजार त्रेपन्न म्हणजे पर्याय क्रमांक किती? तीन, बरोबर. हा बघा, त्यानंतर खालचा प्रश्न आहे पहा. आता अक्षरामध्ये अक्षरी ही संख्या दिलेली आहे, आधी अंकामध्ये मांडा आणि मग विस्तार मांडणी आपल्याला त्याची करता येते पहा. आणि तुम्ही जर अगोदर आता आपण याला जसं लिहिलं ना, मी तुम्हाला दाखवलं होतं पहा, इथं हे एक दशक हे जर लिहिलेलं असेल तर मात्र आपल्याला ही संख्या चांगल्या पद्धतीने लिहिता येते. पहा, प्रश्न अगोदर वाचतोय मी. 3,48,789 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये टिंब टिंब अशी लिहिता. आता विस्तारित मांडणी आपल्याला करायची आहे आणि मग काय करायचं आपण अगोदर ही संख्या तर आपल्याला लिहून घ्यायची आहे. पहा, मग ती संख्या जी आहे ना, ती संख्या आपण लिहित असताना आपल्याकडं चूक नाही झाली पाहिजे. पहा, 3 कोटी आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट लगेच 48,000 आलेले आहे. जर आपण जर गट केला ना, तर याच्यामध्ये लक्ष्यचा जो गट आहे तो गट यामध्ये नाही आहे. पहा, लक्ष्यचा गट यामध्ये नाही, जसं लक्ष आणि लक्ष याचा जो गट आहे तो नाही आहे, डायरेक्ट 48,000 या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मग मी काय केलंय, अगोदर तुम्हाला जसं सांगितलंय तसं लिहिलेलं आहे. पहा, आधी लिहा आणि मग संख्या लिहा. आधी हे लिहायचंय आपल्याला, दशक, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, हे अगोदर लिहिलं की मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लिहायला सोपं जातंय. 3 कोटीच्या खाली 3 लिहायचे, दस लक्ष हा गट नाही म्हणून तिथे शून्य शून्य आलं, आणि 48,000 म्हणून 48 आपण त्या ठिकाणी लिहिले, आणि 789, 789 म्हणजे आपली संख्या या प्रकारे लिहिलेली आहे. आणि मग आपल्याला त्याची स्थानिक किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहायची, म्हणजे त्याचं विस्तारित रूप आपोआप आपल्या समोर येणार आहे. मग विस्तारित रूप आपोआप आपल्या समोर येणार आहे म्हणून 9 ची स्थानिक किंमत 9 आहे, 8 ची दशक स्थानी आहे म्हणून 80 आहे, शतक स्थानी मी तुम्हाला सांगितलंय शतक म्हटल्यानंतर 2 शून्य, हजार म्हटल्यानंतर 3 शून्य, 10,000 म्हटल्यानंतर त्या संख्येसमोर 4 शून्य, दस लक्ष लक्षचा गट नाही पण तरी सुद्धा आपण ते शून्य त्या ठिकाणी दिलेले आहेत, 7 शून्य आलेत. आणि कोटीचा आहे पा, कोटी आहे तर त्या कोटी समोर 7 शून्य आलेले आहेत, दस लक्ष असेल तर 6 शून्य असतात. आणि मग मी अशा या पद्धतीने ही संख्या या ठिकाणी मांडलेली आहे पा. आणि ही संख्या मांडल्यानंतर बेरीज तर सोपी आहे, खाली एकही संख्या नसते. आणि तुम्ही जर आधी असं लिहिलेलं आहे त्यामुळे ती संख्या मला सुद्धा तुम्हाला ती सोपी जाते, बरोबर. मग आता आपल्याला विस्तारित रूपात ती संख्या या ठिकाणी लिहायची आहे पा. आता विस्तारित रूपात ती लिहित असताना या ठिकाणी बघा, ती माझ्याकडून ते तयार करत असताना ती संख्या थोडीशी गेलेली आहे बघा, तरी मी तुम्हाला ती वाचून दाखवतोय पा. अगोदर 3 कोटी आहे, अधिक दशलक्ष लक्षचा गट नाही म्हणजे ते शून्यच आहे, अधिक 40,000, अधिक 8,000, अधिक 700, अधिक 80, अधिक 9. तुम्ही लिहून घेऊ शकता, तुम्ही लिहून घेऊ शकता या ठिकाणी त्या संख्या आहेत. या फक्त उभ्या उभ्या मी केल्या, तिकडे आडव्या मांडणीत केल्या, ते 2-3 अंक गेलेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो हे लिहून घ्या तुम्ही, आणि मग आपल्याला आपल्या पर्यायाकडे जायचं आहे. मग पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला याच्यातून शोधायचा आहे. तुम्ही लिहून घ्या, थोडासा वेळ देतो तुम्हाला, कारण काय झालंय ते पुढचं जी मांडणी आहे ती त्या तुमच्या स्क्रीनवरती ती आलेली नाहीये, बरोबर. तुमच्या स्क्रीनवरती फक्त 3 कोटी आणि 400 दिसतात, तर ते 400 नाहीये, ते 40,000 लिहा ती संख्या, अधिक 8,000 करा, अधिक 700 करा, अधिक 80 करा आणि अधिक 9 करा. हा, असं केल्यानंतर मग बघा आपण प्रश्नाकडे जाऊ, परत प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. आणि मग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पर्याय आपला बघायचा आहे, पर्याय आपल्याला बघायचा आहे. 3,48,789 विस्तारात आपल्याला लिहायचे. आणि मग तीनच बघा अगोदर, 3 ची स्थानिक किंमत बघा की कुठं बरोबर आहे. पहिल्या पर्यायामध्ये बघा बरं,
तीनशे किती आहे? पहिल्या पहिल्या पर्याय मध्ये बघा, एकच दशक वाचून बघा. तीन कोटी आहे बरोबर. हा तीन कोटी आहे, पण इथं 48,000 दिलेलं आहे पा. 48,000 नाही ना, आहे की नाही? हा पर्याय होणार नाही. दुसरा जो पर्याय आहे त्याच्यात तीनच संख्या बेरजेच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. तिसरा पर्याय बघा, तिसऱ्या पर्यायामध्ये तीनची मोजा सगळं. तीनची बघा साने किंमत किती होते, 3 कोटी होते, अधिक 40,000, अधिक 8,000, अधिक 700, अधिक 80, अधिक 9. म्हणजे आपल्या पर्यायाशी हा पर्याय एकदम जुळतोय विद्यार्थी मित्रांनो. बघा तेवढ्या स्टेप आपल्या आलेल्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर, तेवढ्या स्टेप आलेल्या आहेत. बघा तुम्ही इथं या ठिकाणी हे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 या स्टेप इथं आलेल्या आहेत आपल्या. बघा तिसरा पर्याय जो आहे तो या पर्यायाशी आपल्याला मिळता जुळता आहे. आणि तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने लिहून घेतलं ना, तर ही 3,48,789 ही संख्या लिहायला सोपी जाते. आणि तुम्हाला ती मांडताना, त्याची विस्तारित मांडणी करताना ही ती सोपी जाते. बघा पुढचं उदाहरण आहे. हा बघा आता ते परत तसंच आलेलं आहे, आणि त्याचाच उपयोग या ठिकाणी होणार आहे पा आपल्याला. पुन्हा एकदा लिहा, ते लिहून घ्या तुम्ही एकदा किंवा वाचा. हा बघा मी वाचतोय. 6,06,60,030 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये अशी लिहितात. आता विस्तारित मांडणीमध्ये कशी लिहायची आहे, मागच्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आलेलं आहे. बघा मागचं जे उदाहरण होतं आपलं त्याच उदाहरणाप्रमाणे हे उदाहरण आहे. त्याच उदाहरणाप्रमाणे आपण जर हे सोडवलं तर मात्र आपल्याला सोपं जाईल. मग 6,06,60,030, तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय, आपण एकदशक शतक ते लिहून घ्या त्या ठिकाणी ती संख्या. मी जशी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल बघा, या पद्धतीने तुम्ही जर एकदशक शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी या पद्धतीने जर तुम्ही ती जर संख्या लिहिली तर ती संख्या अतिशय सोपी जाते आपल्याला लिहायला. आणि त्याचं विस्तारित रूप पण आपल्याला त्याच्या स्थानानुसार त्या तुम्ही जर गट जर केले तर त्या पद्धतीने ती होते पहा. आता वाचतानाच आपण 6 कोटी ना, मग कोटीच्या ठिकाणी आपण 6 लिहायचे लगेच. 6 लक्ष आहे, 6 लक्ष म्हणजे लगेच 0,6 दशलक्ष नाहीये, मग आपण त्या ठिकाणी ते लिहायचे बरोबर. त्यानंतर 60,000, 60,060 आले. आणि त्यानंतर नुसते 30 सांगितलंय, शतक नाहीये, मग 0,030 म्हणजे ही संख्या लगेच आपली तयार झाली. 6,06,60,030. आणि मग तिचं विस्तारित रूप आपण लिहित, आणि अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली दुसरी पद्धत, 6 च्या पुढे जेवढे संख्या आहेत तेवढे 0 तुम्ही द्या. पहा मग 6 च्या पुढे किती संख्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 6 च्या पुढे 7 शून्य आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. अधिक 10 लक्ष या ठिकाणी 0 आहे, म्हणून मी त्या ठिकाणी 0 लिहिलाय. त्याच्यानंतर 6 ची सारी किंमत लिहायची आपण, त्याचं स्थान आहे लक्ष किंवा लाख. मग त्याचं जर स्थान लाख आहे, मग त्याच्या समोरचे तुम्ही संख्या मोजा, 1, 2, 3, 4, 5. 6 च्या पुढे 5 शून्य आलेत. त्यानंतर 10,000, 10,000 या ठिकाणी सुद्धा 6 आहे. मग 10,000 या ठिकाणी 6 आहे, तर त्याच्या समोर किती संख्या आहेत, 1, 2, 3, 4, म्हणजे ती 60,000 त्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर 1,000 आहे, 1,000 तिथे त्या ठिकाणी 0 आहे. शतक आहे त्या ठिकाणी 0 आहे. दशक 30 आहे, दशक 30 आहे, त्याच्या समोर एकच आहे, एक म्हणून 30 आणि एक 0 आहे.
या पद्धतीने आपलं विस्तारित मांडणे आपल्याला पटकन लवकर लिहिता येते, आपला वेळ वाचतो. आणि आपला वेळ वाचला की आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना हा वेळ देता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ही तुमची मांडणी झालेली आहे. ही मांडणी तुम्ही उत्तर, हे उत्तर लिहून घ्या, कारण आपल्याला तिकडे ते शोधायचं आहे. हे उत्तर तुमच्या वहीवरती तुम्ही लिहून घ्या, कारण आपल्याला उत्तर तिकडे शोधायचं आहे. हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. लिहिलं का बघा, या ठिकाणी आपण दुसरी जर पद्धत वापरली ना, तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला की त्या संख्येच्या समोर समजा आपल्याला 6 कोटीच्या स्थानी आहेत, मग त्याची जर आपल्याला स्थानिक किंमत लिहायची असेल किंवा विस्तारित उत्तर लिहायचे असेल तर त्याच्या समोर जेवढे अंक आहेत तेवढे जर शून्य आपण जर दिलेत तर मग आपल्याला त्याचं विस्तारित रूप मिळतं. पहा आणि ते आपण लवकर या ठिकाणी लिहू शकतो. प्रत्येक 6-6 ची किंमत पहा तुम्ही, त्या स्थानानुसार त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर तुम्ही लिहिलं असेल. आता आपण प्रश्नाकडे जाऊयात. हा बघा, आता तुमचे पर्याय तुमच्या समोर आहेत. 4 पर्याय आहेत पहा. पहिला पर्याय 60,000 अधिक 30 अधिक 6 कोटी अधिक 60 लाख, 6 लाख, 6 लक्ष बरोबर. दुसरा पर्याय 60,000 अधिक 30 अधिक 3. तिसरा पर्याय 60,000 6 कोटी अधिक 0 अधिक 300 अधिक 30 बरोबर. मग आता आपल्याला याच्यात पर्याय लिहित असताना मग आपला पर्याय कोणता आहे? 6 कोटी आहे पहिला, अधिक 6 लाख अधिक 60,000 अधिक 30 अधिक 0 बरोबर. मग आपल्याला पर्याय क्रमांक कोणता आला? पर्याय क्रमांक एक आलाय. आता तुम्ही म्हणताना या ठिकाणी शून्य दिलेलं नाही, पण आपण या ठिकाणी शून्य लिहिलं होतं. हे पहा इथे आपण शून्य लिहिलेले आहेत. 10 लक्ष ठिकाणी लिहिलाय, 1,000 ठिकाणी लिहिलाय आणि 100 ठिकाणी पण लिहिलाय, परंतु पर्याय मध्ये देत असताना त्यांनी तो दिलेला नाही. मग पहिला पर्याय जो आहे तो आपला पर्याय क्रमांक एक हा आहे. आता आपण जो त्याच्या खालचा प्रश्न आहे बघा, तो प्रश्न लिहून घ्या. खालचा जो प्रश्न आहे ना तो प्रश्न लिहून घ्या. तो प्रश्न लिहून घ्या तुम्ही. हा लिहून घ्या. 5 प्रश्न आहे. 20 अधिक 300 अधिक 9,000 अधिक 3 अधिक 4 कोटी अधिक 3 लक्ष. बघा प्रश्न परत एकदा वाचतोय, तुम्ही लिहा, मी वाचतोय प्रश्न बघा. 20 अधिक 300 अधिक 9,000 अधिक 3 अधिक 4 कोटी अधिक 3 लक्ष बरोबर किती? याच आपल्याला विस्तारित रूप दिलेलं आहे आणि याची संख्या मात्र आपल्याला या ठिकाणी तयार करायला सांगितलेली. पहा याची संख्या आपल्याला या ठिकाणी तयार करायला सांगितलेली आहे. मग तुम्ही आहे असं जरी ते लिहिलं ना, आहे असं जरी लिहिलं, बघा आपण स्पष्टीकरणामध्ये आपण बघणार आहोत. पहा आहे असं जरी तुम्ही लिहिलं ना एका खाली एक संख्या, तरी सुद्धा ही संख्या तुम्हाला मिळते. पहा बघा, हे पहा मी लिहिलं त्या पद्धतीने आहे तशी तुम्हाला ती संख्या या ठिकाणी मिळते. बघा
बघा, 20, 300, 9,000, 3, 4 कोटी आणि 3 लक्ष. हा बघा, आता ही तुम्ही बेरीज केलेली आहे बरोबर. मग ही बेरीज केली आपण, 3 खाली 3 आहेत, 2 खाली 2 आहेत, 3 खाली 3 आहेत, परत 9 आहेत, परत 0 आहे, परत 3 आहे, आणि 0 आणि 4 आहे. पहा मग आपलं उत्तर काय येणार आहे, 4,03,09,323. 4,03,09,323 हे लिहून घ्या. बघा आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे जाऊयात, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा बरं कोणता पर्याय आहे, वाचा बरं संख्या, बघा बरं तुम्ही, मग मी सांगतोय तुम्हाला पर्याय. 4,03,09,323 बघा बरं कोणता पर्याय आहे. बघा बघा पर्याय लिहू नका, वाटल्यास तुम्हाला मी परत एकदा त्या ठिकाणी स्पष्टीकरण दाखवतो, तेव्हा स्पष्टीकरण दाखवायची काही गरज नाही आहे. तुम्ही जर आपल्या 1 दशलक्ष शतक या ठिकाणी जरी या संख्या लिहिल्यात ना या पर्यायातल्या, तरी सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने त्या वाचता येतील. बघा आहे का चौथा पर्याय, पहा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण बेरीज केली ना, 20 अधिक 300, हे एका खाली एक मांडली, एका खाली एकच जर तुम्ही मांडला ना, काहीच अडचण नाहीये, ती बेरीज करायची एकदम व्यवस्थित, त्या ठिकाणी उत्तर येतंय. तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे, 4,03,09,323 हा 4 नंबरचा पर्याय आलेला आहे बरोबर. आता काय करायचंय माहिती का, या प्रकारची उदाहरणं भरपूर आहेत, या प्रकारची उदाहरणं भरपूर आहेत पुस्तिकेमध्ये. आपल्याला जे राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे पुस्तक आहेत, किंवा आता आपल्या मिशन आरंभचे जे पुस्तक आहेत, तर याच्यामध्ये याची उदाहरणं आहेत. ती उदाहरणं तुम्ही अजून सोडू शकता, पहा त्याच्यामध्ये बघून ही उदाहरणं तुम्ही सोडू शकता बरोबर. बघा 14वा प्रश्न आहे, 14वा प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्ही लिहा, ती संख्या तुम्ही वाचा. प्रश्न तर मी वाचणारच आहे, परंतु ती संख्या सुद्धा तुम्ही वाचा, ती संख्या वाचा, अगोदर प्रश्न वाचा. 8,03,04,035 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहितात. पाहता विस्तारित रूपात आपल्याला ती संख्या लिहायची आहे. तर बघा मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं पहा, विस्तारित रूपात ती संख्या लिहित असताना अगोदर तुम्ही 1 दशलक्ष शतक हे लिहून घ्यायचंय, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आणि ते स्पष्टीकरण कसं आहे बघा, हे पहा मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने इथं स्पष्टीकरण पहा. 1 दशलक्ष शतक, 1,000, 10,000, लक्ष, 10 लक्ष कोटी हे लिहिलेलं असलं ना, ती संख्या पहा तुम्ही लगेच त्या ठिकाणी लिहून घेतलेली पहा, ती संख्या त्या ठिकाणी तुम्ही लगेच लिहून घेतलेली आहे. बघा 8,03,04,035 म्हणजे आता या आपल्याला काय सांगितलंय, ही संख्या विस्तारित रूपात आपण कशी लिहिणार आहोत, मग विस्तारित रूपात आपण कशी लिहिणार आहोत, तर बघा तुम्ही प्रत्येकाची स्थानिक किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे, 5 ची 5 आहे, 3 दशक आहे, 30 आहे. पहा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, ठीक आहे, माझ्याकडून ते सरळ रेषेत आली नसेल, पण इथे बघा तुम्ही, एका खाली एकच आहे, दशकाखाली दशकच आहे, शतकाखाली शतक आहे, म्हणजे जे स्थान आहे ना त्या स्थानाखालीच ती किंमत आहे पा. दशक आहे, शतक आहे, शतक 0 आहे म्हणून 0,0 आहे, 4,000 आहे, 1,000 स्थानी आहे, तर 4 च्या पुढे 3, 3 शून्य आहेत पा. 4 तसेच लिहिले तर त्याच्या पुढे 3 शून्य लिहिलेत, कारण ते 1,000 स्थानी आहे.
दस हजार स्थाने शून्य आहेत, म्हणजे पुढे सगळे शून्य लिहून टाकलेले आहेत. लक्षस्थानी तीन आहेत, लक्षस्थानी तीन आहे, लक्ष म्हटल्यानंतर पाच शून्य येतात. मग पाच शून्य येतात तर तीनच्या पुढे पाच शून्य दिलेले आहेत. दस लक्ष ठिकाणी शून्य आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी शून्य शून्य आपण प्रत्येक स्थानावलेलं आहे. आणि आठ कोटी आहे, आठ कोटी आहे, मग त्याच्या समोर सात शून्य आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा, मग असं लिहिल्यानंतर खाली आपोआप आपलं सरीसृप तयार झालं. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं ना, तीन दशक स्थानी म्हणजे एक शून्य लिहायचं, लगेच तीस आले. शतक ठिकाणी शून्य आहे, हजार हजार ठिकाणी चार हे हजार स्थानी आहेत, म्हणजे चार हजार, त्याच्या पुढे तीन शून्य आहेत. दशक दस हजार काहीच नाही, तिथं शून्य आहे. लक्षस्थानी तीन आहे, तिथं तीन लक्ष आपण लिहिलेले आहेत, त्याच्या समोर पाच शून्य आहेत. आणि कोटी ठिकाणी, कोटी जे स्थान आहे आठ, त्याच्या समोर सात शून्य आपण या ठिकाणी लिहिले आहेत. पण आता हे तुमचं विस्तारित रूप झालेलं आहे. आठ कोटी अधिक शून्य अधिक तीन लक्ष अधिक शून्य अधिक चार हजार अधिक शून्य अधिक तीस अधिक पाच, बरोबर. मग आता ती संख्या त्या ठिकाणी आलेली आहे. पहा, ती संख्या त्या ठिकाणी आलेली आहे. त्याचं वाचन आपल्याला करायचंय. त्याचं जर तुम्ही गट जर पाडले तर अतिशय सोपं आहे. बघा, आठ कोटी तीन लक्ष चार हजार पस्तीस, काय ती संख्या? मी पुन्हा एकदा वाचतोय. पहा, आठ कोटी तीन लक्ष चार हजार पस्तीस, ती संख्या मी परत एकदा वाचली. आणि ती संख्या तुम्ही लिहून घ्या, आपल्याला उत्तराकडे जायचंय. बघा कुठे आहे, बघा बरं. आठ कोटी अधिक तीस हजार अधिक चार हजार अधिक तीस अधिक पाच, आठ कोटी अधिक तीन लक्ष, सॉरी मी तीस हजार म्हटलं बरं का, तीन लक्ष अधिक चार हजार अधिक तीस अधिक पाच. बघा बरं कुठं पर्याय आपला. बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या संख्येची जरी स्थानिक किंमत जर बघितली ना, तर पर्याय आपोआप बाजूला बाजूला ते जातात. बा, पर्याय थोडेसे बाजूला गेले की मग आपल्याला शोधायला ते सोपं जातं. आणि जर विस्तारित रूप तुमच्या समोर आहे, मग पर्याय क्रमांक किती आला विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक आहे चार. पर्याय क्रमांक किती आहे? चार आहे याचा. पुन्हा एकदा तुम्ही बघा, तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हे तुमच्या समोर आहे. याच्यावरती तुम्ही बघा, आता त्या ठिकाणी शून्य शून्य नाही. याच्या अगोदरच्याही उदाहरणाला तसं आलं होतं, त्याच्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्याय मध्ये ते शून्य देतीलच असंही नाही. कधी शून्य असतो कधी नसतो, म्हणजे त्या स्थानानुसार. बघा, मग त्या ठिकाणी काय आलंय, आठ कोटी अधिक तीन लक्ष अधिक चार चार हजार अधिक तीस अधिक पाच. आणि आपली संख्या होती आठ कोटी तीन लक्ष चार हजार झिरो पस्तीस. हा हा, बघा आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण लोटवले सर, वेळ संपत आला. हा बोला ना पंडित सर. वेळ संपत आला म्हणलं. बर एक लगेच संपतो आता. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ संपलेला आहे. वेळ कधी गेला हे कळालं नाही, पण तुम्ही जी मला आतापर्यंत या दोन तासिकेमध्ये साथ दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आणि मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्या सर्व अधिकारी आणि माझे मार्गदर्शक या सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आणि पंडित सरांना विनंती करतो. धन्यवाद सर, अतिशय दोन दिवस छान पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. मुलांना हा घटक निश्चितपणे आवडला असेल. मुलांनी याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. यानंतर उद्या आपली 6 ते 7 गणिताचा पुढचा घटक होणार आहे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू.